निवडणुकीसाठी भाजपनं मिशन 2024 सुरू केलंय. भाजपनं राज्यातील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय. यामध्ये भाजप खासदार नसलेल्या मतदारसंघांचा समावेश आहे. तर या मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. तर हे ग्राफिक आपण बघू शकतोय. बुलडाणा, हिंगोली, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, शिवसेनेचे खासदार ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे प्रतापराव जाधव, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि या ठिकाणी भाजपचे प्रभावी असे आहेत. अनिल बोंडे, राणा जगजीत सिंग, नरेंद्र पवार, संजय केळकर, प्रसाद लाड हे दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहेत. तर कल्याणमध्ये संजय केळकर यांना प्रभारी करण्यात आलं आहे. पालघरमध्ये नरेंद्र पवार, हिंगोलीमध्ये राणा जगजीत सिंग आणि बुलडाण्यामध्ये भाजपचे प्रभारी आहेत. तर लोकसभा मतदारसंघ आपण बघू शकतोय. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत, त्या ठिकाणी भाजपचे प्रभारी आहेत संजय उपाध्याय. तर शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि भाजपचे प्रभारी राहुल आहेर आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि भाजपचे प्रभारी आशिष शेलार असतील. तर कोल्हापुरात संजय मंडलिक हे शिवसेनेचे खासदार आहेत, मात्र भाजपनं सुरेश हळबणकर यांना प्रभारी केलंय. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार आहेत आणि गोपीचंद पडळकर यांना त्या ठिकाणी भाजपनं प्रभारी म्हणून नेमलंय. तर भाजपचं मिशन 2024 कसं आहे ते आपण बघू शकतोय. खासदार नसलेल्या मतदारसंघांकडे अधिक लक्ष देणार असल्याचं कळतंय. भाजप खासदार नसलेल्या मतदारसंघात प्रभारी नेमणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना खासदार असलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच की काय ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार आहे तिथं प्रभारी नेमण्यात आले. तर केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून या ठिकाणी नेमले जाणार आहेत. मोदी सरकारनं जी काही कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सुद्धा यावेळी दिली जाणार आहे. तर या मतदारसंघांवर विशेष लक्ष भाजपचं आहे. बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष आहे. असं आहे की जे आम्ही जिंकलो आहोत त्याच्यावर तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोच आहोत, पण आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहे असे देखील आम्ही काही निवडले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आज काही 16 मतदारसंघ जे आम्ही निवडले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून 8 मतदारसंघावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार.